नमस्कार, मी अशोक काळकुटे, तुम्ही पाहताय पुन्हा गुन्हा। बीड जिल्ह्यात सध्या खून, दरोडे, चोऱ्या या सर्व गोष्टींमुळे अस्थिर वातावरण पाहायला मिळतं। तर बीड जिल्ह्यात सध्या चोरट्यांनी एक नवा फंडा वापरायला सुरुवात केली आहे। रात्रीच्या चोऱ्या बंद करून दिवसा ढवळ्या चोऱ्या करणं सध्या चोरट्यांनी सुरू केलं असून पोलिसांसमोर हे मोठं आव्हान उभं ठाकलंय। बीड तालुक्यातील एळंब घाटमध्ये काल दुपारी 11 दरम्यान शेतकरी दयानंद देवेंद्र कदम हे आपल्या शेतात घराला कुलूप लावून गेले असता चोरट्यांनी याच गोष्टीचा फायदा उठवत दिवसा ढवळ्यात सकाळच्या 11 दरम्यान घराचं कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला आणि यानंतर घरातील 30,000 रुपये किमतीच्या सोन्यासह 8,000 रुपयांची रोख रक्कम लंपास केली। या घटनेची माहिती नेकनूर पोलीस स्टेशनला देण्यात आल्यानंतर नेकनूर पोलीस स्टेशनचे PSI विलास जाधव, ठाणे अंमलदार मारुती कांबळेसह एक टीम एळंब घाटमध्ये दयानंद कदम यांच्या घरी पोहोचली। बीडमधून डॉग स्क्वॉडसह हाताचे ठसे घेणारी फॉरेन्सिक टीम देखील पाचारण करण्यात आली। यानंतर नेकनूर पोलीस स्टेशनची एक टीम याबरोबरच डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक टीमनं मिळेल तो पुरावा घेण्याचा प्रयत्न केला। यानंतर नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा 454 आणि 380 या कलमानुसार गुन्हा अज्ञात चोरट्यांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे। मात्र सध्या सर्वच बीड जिल्ह्यातील पोलिसांसमोर एक मोठं आव्हान उभं ठाकलंय। चोरट्यांनी दिवसा ढवळ्यात चोऱ्या करायला सुरुवात केली आहे, अनेक ठिकाणी दरोडे पडत आहेत, तर खून सत्र बीड जिल्ह्यामध्ये सुरूच आहे। यामुळं सध्या पोलिसांसमोर हे मोठं आव्हान उभं ठाकलं असून पोलीस कशा पद्धतीनं तपास करतायत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु या सर्व घटनांमुळे सध्या सामान्यांना मोकळा श्वास घेणं देखील कठीण झालं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कार्तिक धानेसोबत मी अशोक काळकुटे, लढा ब्युरो।